वेलकम बैक टू माय चैनल. सुटलं का तोंडाला पाणी तुमच्या वडे बघून. यांचे खूप दिवसापासून इच्छा होती की वडापाव खायचे. त्या दिवशी मी कटवडा बनवला होता आणि खूप छान झाले होते, टेस्टी झाले होते वडे त्याचे. त्याच्यामुळे हे म्हणाले की मी आता तू वडापाव बनव. तर मी म्हटलं चला ठीक आहे, वातावरण पण सध्या पावसाचं असते आणि सारखं काहीतरी खायची इच्छा होतच असते. आत्तासुद्धा बघा बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी एक मिनिट. हे बघा, जस्ट आत्ताच पावसाला सुरुवात झाली. बघा, बघितलंच असेल तुम्ही. तर आत्ता मी वडापाव बनवणार आहे आणि मेन म्हणजे काय झालं की मी सकाळीच बटाटे वगैरे उकडून घेतली होती. मी तेव्हाच तयारी लागणार होते पण आम्हाला अचानक पेपर खोलायचं काम लागलं पपईच्या पॅकिंगसाठी. त्याच्यामुळे आमचा बराच वेळ तिथं गेला. आत्ता साधारण 5:30 वाजलेले आहेत आणि माझी तयारी चालू झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता की काय काय करणार आहे किंवा मी वडापाव कसा बनवते ते. तर तुम्ही कंटिन्यू वॉच करा आणि हो, आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला मी दाखवते आता वडापाव बनवायची मी तयारी करून घेते. मम्मा काय करताय? होय, तुला नाव द्यायचं सगळ्यांना द्यायचं ना. मी खाणार आहे. आवडतय इन्ग्रेडियंट दाखवते तुम्हाला. इथं मी आलं लसूण घेतलंय बारीक करून, हिरवी तिखट मिरची घेतलंय एकदम बारीक बारीक कट करून, कांदा घेतलाय मीडियम साईजचे 2 कांदे होते, कढीपत्ता, कोथिंबीर आणि बटाटे मी असे स्मॅश करून घेतले होते. मोठ्या साईजचे 5 बटाटे घेतले होते इथं मी आणि धनेसुद्धा घेतलेत. बाकी मसाले मी तुम्हाला दाखवतेच आहे बनवताना. तर इथं घेतले मी कढई गरम करून आणि त्याच्यामध्ये तेल गरम करून घेते. आता तेल तापलंय का चेक केलं, थोडीशी मोहरी टाकली होती. आता इथे घातले मी 1 मोठा चमचा मोहरी, हिंग घातले आणि असं कढीपत्ता हाताने पूर्ण तोडून घालते. मोहरी ह्याच्यासाठी जास्त टाकायची की त्याच्यामुळे आणखी जास्त चव येते. इथं आता मी घेते कांदा भाजून. हे बघा, आणि इथं थोडासा कांदा भाजून झाला की मी त्याच्यामध्ये मिरची घालून घेतलेले, कारण मिरची मी ऑलरेडी खूप लहान लहान अशी कट केली होती, त्याच्यामुळे आता व्यवस्थित भाजली जाईल, करपली जाणार नाही म्हणून. इथं मी घालून घेते आलं लसूण. हे बघा, त्यालाही छान मस्त भाजून घेते. इथं मी 1.5 चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घेते. हळद तुम्ही कमी जास्त करू शकताय कारण आमच्याकडे हळदीचा वापर थोडासा जास्त असतो. आणि इथं मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतलेले आणि तेलात अशी मस्त छान भाजून घ्यायची. कोथिंबीर तेलात भाजली की त्याचा खमंग पण आणखी उतरतो. आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते पूर्ण धने. तुम्ही हवे तर अर्धे पण वापरू शकता, कारण ज्यावेळेस आपण वडे खातो त्यावेळेस असे पूर्ण धने जेव्हा दाताखाली येतात तेव्हा एकदम अशी खमंग चव येते त्याची. इथं मी आपण स्मॅश करून घेतलेले बटाटे, चवीपुरतं नमक आणि कोथिंबीर घालून घेतलेले आणि ह्याला आता आपण असं छान मस्त हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. हे बघा, दाखवते तुम्हाला इथं मी. हे बघा, सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला आता 2 ते 3 मिनिट मी झाकण बंद करून लो फ्लेमवरती ठेवून देते. आता तर तुम्ही बघितलं मी सगळं जे काय आपलं सारण होतं ते सगळं तयार करून घेतलेलं आहे. आता फक्त माझं पीठ भिजवायचं बाकी आहे तर मी तेवढं पण पटकन करून घेते. बाहेर आले पपईची गाडी आणि इकडं चालू आहे आपली पॅकिंग पपईची. तर मी म्हटलं हे पण दिवसभर खूप दमले जातं सकाळी तोडण्यापासून आणि आज पॅकिंग करण्यापर्यंत, कारण आज म्हणजे आज व्यापारी आले नव्हते, आपले आपण माल घालवायचा होता, त्याच्यामुळे तोडणं पॅकिंग करणं सगळं ह्यांच्याकडेच होतं. आम्ही फक्त पेपर फुलं लागून आलो आहे त्यांना, तेवढीच हेल्प आमची, बाकी काय सगळं तर ह्यांनाच करायचं आहे. म्हणून म्हटलं आता जेव्हा कंठाळून येतील बाहेरून तर मस्त असं गरम गरम वडापाव खायला द्यावा म्हणून मी तयारीत आहे. अजून मी फ्रेशसुद्धा झालेली नाही आहे, अशी झोप वगैरे भरपूर आहे डोळ्यात, पण म्हटलं चला राहू द्या आज झोपायला नको. दुपारी थोडंसं काय वेळा झोपावंच वाटतं पण रोजच होत नाही झोपायला, कधी भेटतं कधी नाही. तर चला, टाईम घालवच नाही आहे, मी पटपटपटच्या तयारीला लागू आपण. 1-2 मिनटं झालेले आहेत आता वाफलून घेतलेले मस्त असं, बघू शकताय तुम्ही. म्हणजे बटाटा मी असं एकदम बारीक केलाच नव्हता, थोडासा मोठा मोठा ठेवला होता. बरं, वास तर खूप छान यायला लागलेले. तर
आता पुढची तयारी करू. इथं ह्या साईजचे मी 22 वडे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही साईज कमी जास्त करू शकताय. बघू शकताय तुम्ही, इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं मी पीठ भिजवून घेते. आता इथं मी घेतलं होतं एक वाटी बेसनचं पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं, कारण तांदळाच्या पीठानं थोडासा त्याला कुरकुरीतपणा येतो. आणि त्याच्यामध्ये मी असा ओवा, एक मोठा चमचा ओवा हातावरती असा चोळून टाकला होता. हळद घेतलेले अर्धा चमचा, चवीपुरतं नमक आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे इथं मी अर्धा चमचा. आणि ते आता छान मस्त असं मिक्स करून घेते. पिठाची क्वांटिटी तुम्ही बघू शकता इथं. जास्त पातळ करायचं नाही आहे, कारण वडे सोडताना खूप प्रॉब्लेम येतो त्याचा. आणि इथं तेल गरम झालं होतं, छान कडकडीत तापलं होतं, तर इथं मी घालून घेते एक चम्मच तेल, कारण त्याच्यामुळे पीठ आणखीन आपलं सॉफ्ट होईल आणि वडे असे मस्त होत आहेत. तर बघू शकता इथं आपलं पीठ तयार आहे. आपलं वड्याचं पीठ भिजतंय, तोपर्यंत मी इथं बनवून घेते शेंगादाण्याची चटणी. त्याच्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत, मोठे शेंगादाणे आहेत. हे तळून घेते थोडेसे, तुम्हाला दाखवते मी. एकदम लालसर आपल्याला तळून घ्यायचे ते. आणि इथं ओळखायला येतात बघा, तळून झालेले आहेत ते. बघा तुम्ही कसे ते ओपन व्हायला लागलेले आहेत. आणि इथं मी देशी लसणाच्या 7 ते 8 अशा पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथं बघू शकताय तुम्ही, असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे त्यासुद्धा. हे बघा, आणि थोडंसं थंड झालं की मग आपण चटणी बनवणार आहे. तोपर्यंत इकडं मी वड्याच्या पिठामध्ये अगदी थोडासा सोडा घालून घेतलेला आहे आणि त्याला असं छान मस्त मिक्स करून घेते. हे बघा, इथं आता सगळ्यात अगोदर मी एक वडा सोडून बघते, कारण तेल आपलं जास्त गरम तर झालेलं नाही ना, मला चेक करायचं आहे म्हणून एकच वडा मी सोडून बघते. आणि इथं बघू शकताय तुम्ही आपलं म्हणजे पिठाची क्वांटिटी थोडीशी अशी दाटसर असल्यामुळे बघा त्याला व्यवस्थित असं बेसनचं पीठ चिटकलं जाते वड्याला. हे बघा, इथं आता एकच सोडून बघितला होता, छान तापलं होतं म्हणून मी बाकीचे वडे सोडून घेतलेले. बघू शकताय तुम्ही इथं याचा कलर किती सुंदर आलेला आहे. एकदम असे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे वडे तळून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही केवढी साईज होती वडे बनवलेले आणि आता केवढे झालेले आहेत बघा असे फुगून. आणि इथं बघा तुम्ही, हे बघा एकदम जवळून दाखवते तुम्हाला मी कसे बनलेत बघा. कसं दिसतंय कलर, मस्त आलाय ना. येते की नाही तोंडाला पाणी तुमच्या मग वडे बघून. तुम्ही कधी बेत करताय वड्याचा मला तेही नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, असेच मी बाकीचेही वडे आता सगळे तळून घेते. बघू शकताय तुम्ही जवळून पण. आणि हे बघा, इथं मी काही वडे तळून घेतलेले. आता मामा आणि हे आलेले तर मला ह्यांना बाहेर द्यायचेत वडे. तर आता सगळ्यात अगोदर चटणी पटकन बनवून घेते. इथं मी शेंगादाणे थोडेसे थंड झालेले तर ह्याच्यामध्ये मी घालून घेते अर्धा चमचा मिरची पावडर, चवीपुरतं नमक आणि कोथिंबीर घालून घेते. अगदी थोडीशी किंचितशी हळद घातली मी ह्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे मी असे मिक्सरवर बारीक करून घेतलेले. आत्ता झाले बनवून सगळं, ह्यांचं मामांचं मुलांचं खाऊन झालेलं आहे. आता आत्तीन मीच राहिले पाठीमाग, तर आता आम्ही दोघी पण खाऊन घेतो, एन्जॉय करतो. एवढे जबरदस्त वडे झाले होते खायला की काही विचारूच नका. खूप म्हणजे खूप टेस्टी झाले होते. असं वाटलं की अगदी आपण जसे बाहेर वडे खातो तसेच चवीला लागत होते आणि खूप मजा येत होती वडे खायला. आवडली. आस्ता सॉस खाय नसतो या. बघा कसा दिसतो इथं समोरून.
आणि हे तर आम्ही तर खूप मनसोक्त वडे खाऊन घेतलेले, जरा भरपूर झाले होते त्याच्यामुळे खाल्ले भरपूर पण सगळ्यांनी. आणि आपण बेसनच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केल्यामुळे त्याची एक वेगळीच चव आली होती, तर तुम्ही पण करून बघा. वाटलं तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असं सगळे फॅमिली एकत्र असलं बनवता काय काय बनवता ते पण मला सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि परत एकदा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Bye.